अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भटक्या विमुक्त जाती जमाती विभागातर्फे आयोजित जिल्हास्तरीय मेळाव्यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भटके विमुक्त जाती जमाती सेलचे प्रदेशाध्यक्ष हिरालाल राठोड यांनी पत्रकार परिषद घेत भटक्या विमुक्त जाती जमातीच्या समाजाचे सर्व प्रश्न सरकार दरम्यानी मांडून त्यांना न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू असे आश्वासन दिले। मागचा उद्देश काय आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विमुक्त जाती भटक्या जमाती मागासवर्गीय सेल तालुकाचे जामनेर जिल्हा जळगाव या ठिकाणी भटक्या विमुक्तांचा मेळावा आज या ठिकाणी प्रचंड लोकसंख्येच्या उपस्थितीमध्ये पार पडला। या मेळावा घेण्याचं एकमेव कारण आहे की या तालुक्यामध्ये 50% बंजारा आणि भटक्या विमुक्तांची लोकसंख्या आहे, परंतु या तालुक्यामध्ये पाहिजे असा भटक्या विमुक्ताचा विकास झालेला नाही। तांडा वस्तीचा लाभ या ठिकाणी मिळत नाही। क्रिमिनल अट ज्या गोरगरिबांच्या कपाळी मारलेली आहे ती कमी होत नाही। तांडा वस्तीच्या माध्यमातून तांड्याचा विकास कुठंच दिसत नाही आणि बरेचशा गोरगरिबांना या ठिकाणी भुलवलं जात आहे, फसवलं जात आहे। म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दैवत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, जयंत पाटील साहेब, अजितदादा पवार साहेब, सुप्रियाताई सुळे आणि नाथाभाऊ यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मेळावा घेण्याचं कारण झालं। येणाऱ्या निवडणुकीमध्ये एका जुटीने एका ताकदीने हा बंजारा आणि भटक्या विमुक्त समाज इथले उमेदवार जे आहेत नेहमी मंत्री होत आहेत, नेहमी आमदार होत आहेत, पुढच्या वेळेस ते इथं आमदार भी दिसणार नाही आणि मंत्री भी दिसणार नाही। ही ताकद एकपटलेली आहे। आज हजारोच्या संख्येने बंजारा आणि भटक्या विमुक्त उपस्थित होतात, तो आतमध्ये भी जागा पुरत नव्हती आणि बाहेर भी लोकांना बसायला जागा पुरत नव्हती अशी परिस्थिती या मेळाव्याची आज झालेली आहे। आमचे जे जिल्ह्याचे अध्यक्ष, आमचे कर्मदार, आमचे राष्ट्रवादी विजयंती सेलचे अध्यक्ष अरविंदजी चितोडिया आणि सर्व सहकारी आणि या ठिकाणचे राष्ट्रवादीचे आमचे नेते गरुडदादा संजयदादा गरुड यांच्या उपस्थितीमध्ये आणि राष्ट्रवादी भटक्या विमुक्त सेलचे आमचे नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी आमचे नरेश जाधव आणि शिवाजीराव ढेकणे, सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। तालुक्यातल्या प्रत्येक तांड्यामधून, प्रत्येक वाडीमधून या ठिकाणी उपस्थित असलेला हा सगळा भटक्या विमुक्त समाज तो एकच रोष आहे की आम्हाला न्याय कोणून देईल। आम्ही आतापर्यंत जातीवादी आणि जातीच्या विरोधात असलेली या माणसांना आम्ही निवडून दिलंय, ही फार चूक केलेली आहे। याच्या पुढे आम्ही चूक करणार नाही, परंतु मागची राहिलेली उडीव ही जागा आम्ही याच्या पुढे भरल्याशिवाय, भरून आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशी सगळ्यांनी शपथ घेतलेली आहे। विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे जाती पातळीवर राजकारण करत नसलंय। मी राष्ट्रवादीचा एक घटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये भटक्या विमुक्त सेलची राष्ट्रीय पक्षामध्ये स्थापना झालेली आहे। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, अजितदादा पवार साहेब, जयंत पाटील साहेब यांच्या कृपेने राज्यभर तालुका जिल्ह्यामध्ये भटक्या विमुक्तांचे मेळावे घेतोय आणि भरपूर प्रतिसाद त्याला मिळतोय। आम्ही नागपूरला एक मोठं अधिवेशन घेतलं, मुंबईमध्ये एक मोठं अधिवेशन घेतलंय आणि या महाराष्ट्रामध्ये किमान 3 ते 3.5 करोड भटक्या विमुक्तांची लोकसंख्या आहे। आज सगळे सांगतायत, सगळ्या लोकांचे डोळे उघडे झालेले आहेत। याच्या पुढे आम्ही फसणार नाही, कोणाच्या आमिषाला बळी पडणार नाही। आम्ही सगळे बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणीप्रमाणे सिक्का संघटित व्हा आणि संघर्ष व्हा, हे संविधान जागवण्यासाठी, संविधान जिवंत ठेवण्यासाठी आमचा प्राण घेत आतरी परवा नाही, पण आम्ही एकजुटीने शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागं आम्ही ठामपणे उभे राहतोय असं सगळ्या लोकांचा सूर आहे। मी आपल्या तालुक्यातल्या लोकांनी आज या जामनेर या ठिकाणी
जिल्ह्याचे सर्व राष्ट्रवादीचे नेत्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मेळावा झाला आहे. याच्या पुढे या भटक्या विमुक्तांच्यासाठी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून माझ्या माध्यमातून एक मागणी राहील की या कांदाबस्ती योजनेच्या माध्यमातून प्रत्येक कांद्यामध्ये सेवाला गौरव झालं पाहिजे. या भटक्या विमुक्तांच्यावर लावलेली क्रिमिनलची अट रद्द झाली पाहिजे. या भटक्या विमुक्तांच्या वाडी वस्तीमध्ये स्मशानभूमी झाली पाहिजे. पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे. आमच्या ज्या वयोवृद्ध महिला आहेत त्यांना पेन्शन मिळायला पाहिजे. संजय गांधी निराधार योजना या लोकांना मिळालं पाहिजे. कष्टासाठी त्यांना जमीन मिळाली पाहिजे. त्यांना राहण्यासाठी घर मिळालं पाहिजे. ज्या ठिकाणी लोक हे अतिक्रमण करून राहतात त्या लोकांना त्याच ठिकाणी ती जमीन त्यांच्या नावावर रेगुलाइज करून कायमस्वरूपी त्यांना घर बांधून दिली पाहिजे. ही मागणी माझी कायम पहिल्यापासून राहिलेली आहे. भटक्या विमुक्तांच्या सुखादुःखामध्ये मी नेहमी येत असतो. एवढंच नाही तर भटक्या विमुक्तांच्या लॉकडाऊनमध्ये आम्ही या लोकांना पोचण्यासाठी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या कृपेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वेलफेअर ट्रस्टमधून आदरणीय पवार साहेबांच्या कृपेने 7 कोटी रुपये गोर गरिबांच्या खात्यामध्ये प्रत्येकी 3-3 हजार रुपये आम्ही पाठवलेले आहेत. असे आमचे नेते आहेत, असा आमचा पक्ष आहे. तरी या सगळ्या समाजाला विकासात येण्यासाठी राष्ट्रवादी महाविकास आघाडीचं सरकार हे त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहो. आम्ही सगळे जिल्ह्यातले जळगाव जिल्ह्यातले सगळे नेते या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही त्यांच्या बरोबर राहणार आहे. त्याच्यापुढे भूल तापाला कोणी बळी पडणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे आम्ही आमचा हक्क मागण्यासाठी आम्ही सगळे एका जुटीने येऊन एक क्रांतिकारक निर्णय आम्ही आता थोड्या वेळाने 1-5-7 प्राण्यांचे लोक एकत्र येत आहेत. आम्ही सेवाराम महाराजांची त्या ठिकाणी पूजा करणार आहे आणि गोर धर्म या दृष्टिकोनातून आम्ही सेवाराम महाराजांच्या झेंड्याखाली आम्ही सगळे बंजारा तालुक्यातले सगळे एकत्र येऊन शपथ घेणार आहे. याच्या पुढे महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे. केंद्रातलं सरकार गेलं पाहिजे. राज्यातलं हे खोटं सरकार म्हणजे 50 खोके घेऊन ओके झालेलं सरकार हे लवकर पडलं पाहिजे असे आम्ही सगळेजण एकत्र आम्ही देवाच्या प्रार्थना करणार आहोत. एवढं बोलून आम्ही दोन शब्द सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.